आमच्यावर हे मानवनिर्मित आणि सुलतानी संकट आमच्यावर. मुळात ह्या दोन नदीच्या पात्र असल्यामुळं या ठिकाणी मांजरा नदीमध्ये तेरणा नदीवर एक मोठा प्रकल्प आहे भया लोहा माकणीला, आणि मांजरा नदीवर आहे धनेगावला, आणि छोट्या छोट्या दोन तीन नद्या माझ्या तावर छोटे मोठे बरेच प्रकल्प आहेत, आणि इथून तिथंपर्यंत मसलगा आहे, आणि इथून तिथंपर्यंत दोन्ही नद्यांच्या हे असे लातूर उच्चस्तरीय बंधारे झालेले आहेत भया. ह्या त्या दिवशी का पाऊस काही असा विशेष नव्हता, आणि शेतकऱ्यामध्ये एक मन असते की बाबा पाणी यायच्या अगोदर कट्टा बांधावा, अगोदर पूर यायच्या अगोदर आपण आपण सुधारून राहावा असं कट्टा बांधावा शेतकऱ्यांचं एक मन. ज्या वेळेस 100% पाणी प्रकल्पात होत आहे, अक्षरशः शेतकरी जर उद्या सोयाबीन काढायचा आहे, काही फवारणी करायची आहे, किंवा काही जर शेतातली कामं करायची आहेत, तर इथले सिनियर शेतकरी साहेब आम्हाला विचारतात अहो पाऊस झालेला म्हणजे कसं कसा उद्या पाऊस वेदर रिपोर्ट कसं कसं येईल. एवढा आपला अत्याधुनिक वेदर रिपोर्ट आज झालेला आहे, उद्या पाऊस किती मिलीमीटर पडणार आहे, त्याच्यानंतर हवाची दिशा काय राहणार आहे, ऊन किती राहणार आहे, क्लाउडनेस काय राहणार आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती अद्यावत सगळी माहिती मिळणार आहे. आणि 100% होईपर्यंत साहेबांनी ना प्रकल्पाचं पाणी सोडायला तयार नव्हते, ना इथपर्यंत हे बॅरेजमधले जे पाणी 100% बॅरेज सुद्धा आम्ही 100% ठेवले. एका रात्रीत आम्हाला कुठलीच काही कल्पना नाही, कुठलंच काही मेसेज नाही, दहा अडवण इकडून ह्यांनी मांजराचे सोडले आणि इकडून तेरणाचे सोडले. एकतर प्रकल्पातलं पाणी 18-18, 20-20 गेट उचललेलं पाणी, त्याच्यानंतर स्थानिक पावसाचं पाणी, स्थानिक पाऊस साहेब त्या दिवशी 20-30 मिनिटांच्या वर पाऊस नव्हता, त्या पाण्याने एवढा पूर येऊ येणं शक्यच नव्हतं. बॅरेजचं पाणी इथंपर्यंत ह्यांनी जोपर्यंत प्रकल्प 100% भरत नाहीत, मधले बॅरेज सुद्धा साहेब त्यांनी पूर्णपणे 100% ठेवले. आता ह्या फोटोमध्ये बघा साहेब तुम्ही, बॅरेज कुठं आहे आणि नदीचं पात्र कुठं आहे, हे आपल्याला शेती आहे साहेब. आता ही माझी ह्या सर्व शेतकऱ्यांची शेती, माझी शेती आहे, नदीचा फ्लो सर असा आहे, आणि तिथे बुजावून पुढे संगम मांजर तिकडून येते, आणि नदीनं पात्रच साहेब इकडून ह्या ठिकाणी पात्र केले. पिकांचं तर नुकसान झालंच झालं भया, अक्षरशः साहेब आमचं जमिनीचं नुकसान अतोनात होऊन गेलं. आम्हाला पिकांचं तर काहीच होणार नाही साहेब, जमिनी अक्षरशः आमच्या परंपरागत जमिनी वाहून गेल्या, त्या ठिकाणी कसलीच माती राहिली, सुपीक काळी माती 2-2, 3-3 फूट वाहून गेले. अक्षरशः सर्वात मोठा प्रश्न साहेब आमच्या पुढे आमच्या डोळ्यात पाणी उरलं नाही. 7-8 जनावर साहेब आज बांधलेले घरीत कडब्याच्या बनमिना बनमी आमच्या पूर्ण वाहून गेल्या. जनावरापुढे टाकायला चारा नाही, जनावर तोंड लावत आम्हाला डोळ्यात पाणी उरलं, आम्हाला भाकर उडला नाही साहेब. फक्त नुसतं आश्वासनं आणि हे ह्याच्या पलीकडे काहीच नाही साहेब. आमची एकच मागणी आहे, आणि आम्हाला साहेब आपलं सरकार असताना, भैयासाहेब मंत्री असताना, अक्षरशः आम्हाला ती गोष्ट आठवण आहे, आमच्या प्रत्येक वेळी अश्रू पुसायला साहेब तुम्ही आलात. जे शेतकरी विमा सुद्धा भरले नाहीत त्यांना आपण विमा द्यायचा प्रयत्न केला. वेळोवेळी दुष्काळी अनुदान असेल, वेळोवेळी काय अतिवृष्टीचं अनुदान असेल, वेळोवेळी आम्हाला फुलनी फुलाची पाकळी आम्हाला मदत मिळाली, आम्ही शेतकरी त्याचे म्हणजे हे झालेले आहोत. भाया आम्हाला काही करा साहेब, कुठूनही करून आम्हाला हे आणि ह्या पुराचं नुकसान साहेब औराद आहे तगर.